नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. उरण तालुक्यातील दुतुम ग्रामपंचायत हद्दीत उभारण्यात आलेल्या इंडियन ऑइल अदानी व्हेंचर लिमिटेड प्रकल्पात दुतुम गावातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना कायमस्वरूपी कामावर सामावून घेण्यात यावं या मागणीसाठी दुतुम ग्रामपंचायतीच्या सरपंच सुचिता प्रेमनाथ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत सदस्य आणि प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी सोमवार दिनांक 20 नोव्हेंबरपासून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. या उपोषणाला दुतुम गावातील ग्रामस्थांनी मोठा प्रतिसाद देऊन पाठिंबा दिला आहे. दुतुम गावाच्या हाकेच्या अंतरावर ज्वलनशील पदार्थ साठवून ठेवणारा इंडियन ऑइल अदानी व्हेंचर लिमिटेड हा प्रकल्प 1997 साली उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी दुतुम ग्रामपंचायतीच्या हद्दीतील शेतकऱ्यांनी आपल्या शेतजमिनी संपादन करून सिडकोला दिल्यात. मात्र मागील 18 वर्षांपूर्वी या कंपनीत 3 कायमस्वरूपी कामगार आणि 24 कंत्राटी कामगार म्हणून दुतुम ग्रामपंचायत हद्दीतील प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना सामावून घेतलं. त्यानंतर या प्रकल्पात बाहेरील 100 कामगारांची भरती करून दुतुम ग्रामपंचायत हद्दीतील स्थानिक प्रकल्पबाधित शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. या प्रकल्पात दुतुम ग्रामपंचायत हद्दीतील प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना आणि गावातील बेरोजगार तरुणांना कायमस्वरूपी कामावर सामावून घेण्यात यावं यासाठी दुतुमकर उपोषणाला बसले आहेत. संपूर्ण दुतुम गावातील सर्वपक्षीय मंडळी या आंदोलनात सहभागी झाली आहेत. दुतुम ग्रामस्थांच्या आंदोलनामुळे अदानी व्हेंचर्स प्रकल्पाच्या प्रवेशद्वारावर मोठ्या प्रमाणात खासगी बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या आंदोलनात सरपंच सुचिता ठाकूर, उपसरपंच कविता पाटील, ग्रामपंचायत सदस्य स्मिता ठाकूर, सुचिता कडू, अनिता ठाकूर, करिश्मा ठाकूर, रविनाथ ठाकूर, प्रकाश ठाकूर, चंद्रकांत ठाकूर, प्रेमनाथ ठाकूर, माजी सरपंच शंकर ठाकूर यांच्यासह प्रकल्पबाधित 83 शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत. या प्रकल्पातील अधिकारी वर्गाने दुतुम प्रकल्पबाधित शेतकऱ्यांचं अंत न पाहता त्या प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना आपल्या प्रकल्पात कायमस्वरूपी कामावर सामावून घेण्यासाठी पुढाकार घ्यावा, तेव्हाच आमरण उपोषण सोडणार असल्याचा निर्धार दुतुम ग्रामपंचायतीच्या सरपंच सुचिता ठाकूर आणि ग्रामपंचायत सदस्य प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. या आंदोलनाला माजी आमदार मनोहर शेठ भोईर, शिवसेना तालुका प्रमुख संतोष ठाकूर, काँग्रेस तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे, उरण सामाजिक संघटनेचे अध्यक्ष सुधाकर पाटील, सरचिटणीस संतोष पवार, जगजीवन भोईर, 27 गाव प्रकल्पग्रस्त संघटनेचे अध्यक्ष नंदराज मुंगाजी यांच्यासह असंख्य प्रकल्पग्रस्तांनी आंदोलनाला भेट देऊन पाठिंबा व्यक्त केला आहे. आज 22 वर्ष आमच्या गावातली एकही भरती झाली नाही. तर आम्ही आता उपोषणासाठी बसलोय. आमची 83 लोकांची जमीन इथे संपादित केलेली आहे. जोपर्यंत आमची मागणी मान्य नाही होत तोपर्यंत आम्ही इथनं उठणारच नाही. एअरटेल कंपनी चालवून 20-21 वर्ष झाली आणि या 20 वर्षामध्ये या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंटचं करोडो लाखो रुपयाचा फायदा झालेला आहे. परंतु इथला भूमिपुत्र नुसता भूमिपुत्र नाही, त्या आयहोटेल कंपनीमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या त्या शेतकऱ्यांच्या मुलांना आजपर्यंत नोकऱ्या दिल्या आणि परप्रांतीय लोकांना आणून त्या ठिकाणी कामं केली जातात. खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांवर अन्याय आहे. आणि कोणीतरी एखादा स्थानिक कोण घ्यायचा सोबत आणि फक्त दादागिरीसाठी वापरायचा आणि शेतकऱ्यांना अन्याय करायचा, हे आता जास्त दिवस चालणार नाही. त्याच्यामुळं हे आमरण उपोषण जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण चालू राहील. आणि मग कंपनी प्रशासनाला जर कोण येऊन सहकार्य करत असेल शेतकऱ्यांच्या विरोधात तर त्याचा सुद्धा समाचार घेतल्याशिवाय इथली जनता आता स्वस्थ बसणार नाही. सत्ताधारी पक्षाने पाठिंबा दिला नाही तरी काही फरक पडत नाही. आणि आमदारांविषयी तर आम्ही अपेक्षाच करत नाही, कारण आमदार हा स्वतः आता सगळीकडे शेपेचे धंदे स्वतः करतोय. त्याला जनतेच्या विषयी कुठेही प्रकारची त्यांना त्यांच्या मनामध्ये नाही. त्याच्यामुळे आम्ही या जातीतल्यावर मातीतल्या आहे, त्याची जात आणि माती ही नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही त्यांनी सहकार्य करावं ही कधी आमच्या मनामध्ये सुद्धा नाही आणि आम्हाला ती गरज पण वाटत नाही. पण लोकप्रतिनिधी ज्यावेळेस होतो त्याची नैतिक जबाबदारी असते, ती जबाबदारी त्याला समजत नाही. आयओटीएल कंपनी म्हणजे आताची इंडियन ऑइल अदानी व्हेंचर लिमिटेड ही 1998 चालू झाली. त्यावेळी साधारण 7 ते 8 टँक आतमध्ये होत्या. त्यावेळी गावातील 24 ते 27 मुलं घेण्यात आली. पण मागच्या आता जवळजवळ 23 वर्ष 25 वर्षाचा कालावधी उलटला आहे. इथे जवळजवळ 150 लोक कामाला येतात आणि 125 लोक तर नक्कीच येतात आणि दुतुमची फक्त 27 आहेत. अकुशल कामगारांना काय म्हणजे क्वालिफिकेशन असतो, का नाही ते काम करू शकत? आमचं म्हणणं एवढंच आहे, अकुशल ही आमची 100% घ्यायला पाहिजेत. आमच्या जमिनी
57 एकर मध्ये 83 शेतकरी, 83 शेतकरी म्हणजे कोण, मूल आज त्यांचे वारस म्हणजे 200 शेतकरी वारस होतील। कॉन्ट्रॅक्ट बेसवर ठेकेदारा थ्रू जे बाहेरचे 40 कामगार येतात हे तर तात्काळ आमचे घ्यायला पाहिजेत। त्याच्यानंतर ऑफिस कर्मचारी जो स्टाफ आहे ते 51 आहे, त्याच्यामध्ये फक्त दुतुमचे 3 आहेत आणि बाहेरचे 48। तिथं आमची मागणी का 50% आमचे घ्यायलाच हवे आहेत। आमची मुलं शिकलेली आहेत, आमचे मुलांचं क्वालिफिकेशन MBA BE BSc IT BSc आणि आमची मुलाही काम करायचं सर्व्हेमध्ये 8-10 हजार मध्ये। हा एवढा मोठा अनुभव आमच्या गावावर आहे, त्यांच्या कंपनीच्या मनानुसार भोपाळ व्हायला वेळ नाही, मग न्याय हा प्रथम आम्हालाच मिळाला पाहिजे दुतुमच्या स्थानिक शेतकऱ्यांनाच, आणि तो घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत। आज खऱ्या अर्थानं दुतुम ग्रामपंचायतच्या माध्यमातून इंडियन ऑइल अदानी व्हेंचर्स यांच्या गेटच्या समोर अमरण उपोषण ठेवलेला आहे। हा प्रकल्पग्रस्तांना न्याय हक्क मिळवण्यासाठी, प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या मिळवण्यासाठी जे 20 वर्ष इथं एकही प्रकल्पग्रस्तांना नोकरी मिळत नाही त्यामुळे आहे ते अमरण उपोषण ठेवलेलं आहे। त्यासाठी दिबा पाटील 27 कृती समितीचा आमचा पूर्ण त्यांना पाठिंबा आहे। स्वर्गीय दिबा पाटील साहेबांचं हे म्हणणं आहे का ज्यावेळेला आपण संघर्ष केला कुठला आपल्याला हक्क मिळत नाही त्या पद्धतीने उरण तालुक्यामध्ये सतत हे आंदोलन होत असताना हक्क मिळवशिवाय आम्ही गप्प बसत नाही। वादळवारा लाईव्ह साठी अनंत नारंगीकर, उरण। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन।